माझी उमेदवारी जरी नाकारलेली असली परंतु तुमच्या प्रत्येकाच्या मनातला अंधार सुतीर साळवी आहे लक्षात ठेवा. तरुणांचा खूप होडा होता की भाऊला उमेदवारी मिळाली पाहिजे, पण त्याच्यामध्ये तुमचं पाठबळ मोठं आहे. माझ्या डोळ्यात एकही अश्रू नाही लक्षात घ्या. शिवसेनेची उमेदवारी मागितली होती, आज संवाद साधतो तुमच्याशी, कारण तुम्हाला देखील अपेक्षा भंग झाला. या उमेदवारी न मिळाल्यामुळे मी कळा, मला माहिती आहे की मानसिक त्रास तुम्हाला झालेला आहे. माझ्यावरती विश्वास ठेवा पूर्णपणे. मी तुमच्यासाठी सदैव 24 तास आहे. आपण या ठिकाणी एवढा वेळ थांबलेत त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो. तसेच माझे सर्व माध्यमकर्मी या ठिकाणी तासभर थांबले, तुमचे देखील आभार व्यक्त करतो. आणि सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी बोलून घेतलं होतं अर्जंट, मग त्या ठिकाणी मी आणि सन्माननीय नगरसेवक सचिन पडवळ त्या ठिकाणी गेलो होतो. तुम्ही काल या ठिकाणी आलेत लालबाग शाखेमध्ये आणि या ठिकाणी आपली कृतज्ञता व्यक्त केली की तिकिटी संदर्भात जे काही सगळे आले आणि भेटलेत या लालबाग शाखेमध्ये. मी माझ्या आयुष्याच्या 1991 पासून कामाला सुरुवात केली आणि 1990 ला पहिलं वोटिंग केलं होतं आणि सुरुवात केली होती. आणि त्यानंतर या ठिकाणी जे काही शिवसेनेचं बाळकडू घेतलंय आणि आज अनेक वर्ष त्या ठिकाणी काम करतोय, तुम्हा सर्वांच्या साक्षीने अनेक काम केलेले आहे. म्हणजे मी शिवसेना पक्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्या उक्तीप्रमाणे आतापर्यंत काम केलं. तुम्हा सर्वांना माहित आहे की आयुष्यात कधी राजकारण केलं ना आणि कधी आणलं नव्हतं. त्या पद्धतीने मी यावेळीची शिवसेनेची उमेदवारी मागितली होती आणि त्यानंतर ज्या पद्धतीचा प्रवास पुढे गेला आणि त्या सर्व प्रवासामध्ये तुम्हा सर्वांनी मला जी साथ दिली त्याबद्दल मी तुम्हाला अत्यंत दंडवत घालतो. कारण ही साथ मोलाची होती शिवडीकरांची, लालबाग परळकरांची. कारण हा शिवसेना प्रमुखांचा, शिवसेना प्रमुखांचा आणि शिवसेना पक्षप्रमुखांचा बालेकिल्ला आणि यावरचा भगवा आबादी ठेवण्यासाठी आतापर्यंत आपण कष्ट केलेत, खूप काही भोगलंय. या मुंबईचा जो काही विकासाच्या नावाखाली जे बकास होते त्याच्यासाठी आपण मराठी माणसं एकजुटीने ज्या पद्धतीने काम करतोय, त्या इथलं एज्युकेशन असेल, त्या इथलं हेल्थ असेल, याच्यावरती काम केलंय. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे शिवसेना प्रमुखांच्या उक्तीप्रमाणे समाजकारणावरती भर दिलाय आणि त्या पद्धतीने अनेक लोक आपल्याशी जोडली गेली आणि पक्षाच्या नात्याने अनेकांसोबत काम केलं. आणि मला ज्याला उमेदवारी नाही मिळाली त्याला आपण सर्व नाराज झालात, काल या ठिकाणी आला होता आणि मी त्याला तुम्हाला सांगितलं की मी उद्या तुमच्याशी बोलतो. आणि अनेक लोकांना म्हणजे कारण मी काय बोलत होतो ते देखील काल कळत नव्हतं, कारण मला माहीत नव्हतं की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये या पद्धतीची भावना असेल की एका सुधीर साळवीला या ठिकाणच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील 260 स्क्वेअर फीट मध्ये राहणाऱ्या मुलाला आज जलोत्सवाच्या माध्यमातून जो कार्यकर्ता तयार झाला त्याला उमेदवारी मिळावी या मागणीसाठी आज तुम्ही काल देखील आला होता. म्हणून या ठिकाणी आज बोललो की आज संवाद साधतो तुमच्याशी, कारण तुम्हाला देखील अपेक्षा भंग झाला. या उमेदवारी न मिळाल्यामुळे मी कळा, मला माहिती आहे की मानसिक त्रास तुम्हाला झालेला आहे, परंतु मी आज तुम्हाला सांगतो की मला तुमच्या प्रत्येकाच्या मनातला अंधार सुतीर साळवी आहे लक्षात ठेवा. आज शिवसेना पक्षप्रमुखांनी मला बोलवून घेतलं होतं आणि त्यानंतर साहेबांची देखील माझी आज 20 मिनिटं चर्चा या ठिकाणी झाली आज मातोश्री या ठिकाणी. आणि तुम्हाला माहिती आहे की मी अनेक वेळाला या प्रवासामध्ये 1991 पासून शिवसेनाच्या प्रवासामध्ये मी अनेकांना निष्ठा काय किंवा काय या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की पक्ष काय असतो, संघटना काय असते. आणि या भावनेने हे बाळकडू जसं माझ्यापर्यंत आलं होतं तसं मी देखील पोहोचवलं आहे अनेकांपर्यंत. बाकीच्या अनेक विषयांवर सारासार चर्चा मी करणार नाही, त्याचं राजकारण होऊ नये
कारण अनेक लोक उमेदवारा मागतात मिळण्यासाठी एकच माणूस असतो परंतु ज्या भावनेने मी देखील उमेदवारी मागितली होती तरुणांचा खूप कोरा होता की भाऊला उमेदवारी मिळाली पाहिजे हा इथेच झालेला सुधीर करता करता अनेकांच्या मनात तो कधी भाऊ झाला मला देखील कळलं नाही परंतु तुमचा देखील मी आदर व्यक्त करतो सगळ्यांचा परंतु आज माझी उमेदवारी जरी नाकारलेली असली तरी मी पक्षाबरोबर कालही प्रामाणिक होतो आजही प्रामाणिक आहे आणि उद्याही प्रामाणिक राहणार आहे मला माहिती आहे की अनेक लोकांच्या मी काहीतरी ते मला कारण पक्षासोबत राहणं आणि निष्ठा या काय असतात मला माहित आहे काल तुम्ही प्रचंड नाराज होता सगळे मला मी समजू शकतो परंतु या सगळ्या भावनेतून मी ज्या परिस्थितीतून गेलो पण त्याच्यामध्ये तुमचं पाठबळ मोठं आहे माझ्या डोळ्यात एकही अश्रू नाही लक्षात घ्या माझ्या डोळ्यात एकही अश्रू येणार नाही कधी पण कारण तुम्ही नाराज होणारा कार्यकर्ताच नाही या मुळात परंतु काल या ठिकाणी आलो तुम्ही प्रचंड मोठ्या संख्येने इथे होतात तुम्ही नाराज होतात आणि त्यामुळे मला राहुल नाही म्हणून आज सगळ्यांना सांगितलं की बाबा बोलून घ्या मी लोकांशी बोलतो कारण रोज मी लोकांना कन्व्हिन्स करू शकत नाही परंतु आज ज्या पद्धतीने तुम्ही माझ्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत हा मोठा इतका प्रवास सगळा झालेला अनेक वर्षाचा त्या प्रवासात साथ दिलाय माझं घर 2024 मी तुम्ही सांगतोय की 24/7 24 तास प्रत्येकासाठी उघडं असतं आणि ह्यानंतरही उघडणार आहे समाजकारणाने की आयुष्यामध्ये समाजकारणाला भर दिलाय आणि याच्यानंतर देखील समाजकारणाला भर दिलेला आहे हे शिवडी म्हणजे लालबाग परळ हे सांस्कृतिक माहेरघर आहे या अनेक उत्सवांना असंख्य कार्यकर्ते घडलेले ते लक्षात घ्या त्याच्यामुळे या उत्सवातूनच असंख्य कार्यकर्ते घडतात आणि पुढची पिढी घडते हे देखील मी तुम्हाला सांगतोय आणि मी आज सांगतोय मला शिवसेना पक्षप्रमुखांनी शब्द दिला आहे सुधीर तुला ना उमेद करणार नाही हे लक्षात घे आज देखील सांगतोय मला उद्धव साहेबांनी शब्द दिलेला आहे संघटना तुझी योग्य ती दखल घे मला माहित आहे आणि माझ्या पक्षप्रमुखांना माझ्या पक्षप्रमुखांवरती माझा विश्वास आहे त्यामुळे मला वाटते तुम्हा सर्वांना मी विनंती करतोय की आज या ठिकाणी माझ्यासाठी तुम्ही सर्व आलेले आहेत माझे सहकारी सचिन पडवळ असतील त्या ठिकाणी माझे मित्र राजेंद्र लांजवळ असतील अशोक पवार बाळासाहेब कांबळे माझा शाखा प्रमुख किरण तावडे श्वेताताई राणे लताताई राणे आणि असंख्य पदाधिकारी आले आहेत सिंधुताई मसूरकर आले आहेत माजी नगरसेवक दिलीप शिंदे आहेत त्याप्रमाणे बरेच राजन कोतावडेकर आहेत सोनू दुबे माझ्याबरोबर असंख्य कार्यकर्त्यांनी मेहनत या सगळ्या प्रवासात घेतलेली आहे परंतु माझा हात जोडून तुम्हा सर्वांना विनंती आहे की मित्रांनो पक्षप्रमुखांना दिलेला निर्णय आहे हा शिरसावत असतो आणि यानंतर देखील मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे हे तुम्हा सर्वांसमोर वचनबद्ध होतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र